2009, 2014 आणि 2019 काँग्रेसनं तिन्ही वेळा लातूर ग्रामीण मतदारसंघातून मोठ्या फरकानं विजय मिळवला. यातील एका निवडणुकीतून तर दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख यांचा राजकीय प्रवेश झाला. आता धीरज देशमुख दुसऱ्या विजयासाठी सज्ज झालेत. तर यंदा लोकसभा निवडणुकीचा वाचपा काढण्यासाठी भाजपकडून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक रमेश कराड हे पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहेत. यात आता देशमुख बाजी मारणार की कराड यांना तिसऱ्या प्रयत्नात यश मिळणार, काय होऊ शकतं लातूर ग्रामीण मतदारसंघात पाहूयात लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीज मधून. लातूर ग्रामीण म्हणजे पूर्वीचा रेणापूर मतदारसंघ. 1980 मध्ये गोपीनाथ मुंडे हे पहिल्यांदा रेणापूर मतदारसंघातून निवडून आले, पण दुसऱ्या टर्मला म्हणजे 1985 मध्ये काँग्रेसच्या पंडितराव दौंड यांनी गोपीनाथराव मुंडे यांचा पराभव केला. पण 1990 मध्ये पुन्हा गोपीनाथ मुंडे इथून निवडून आले. त्यानंतर 2004 पर्यंत तेच या मतदारसंघाचे आमदार राहिले. ते मोठ्या मताधिक्यानं इथून निवडून येत होते. याच मतदारसंघातून निवडून आल्यानंतर 1995 ते 99 मध्ये उपमुख्यमंत्री देखील राहिले. रेणापूर मतदारसंघ आणि गोपीनाथ मुंडे असं समीकरणात तयार झालं होतं. मुंडे हे रेणापूर मतदारसंघाला आपली आईच म्हणत. पण 2008 पुनर्रचनेत रेणापूर मतदारसंघ गायब झाला. लातूर तालुक्यातील 96 संपूर्ण रेणापूर तालुका आणि औसा तालुक्यातील 46 गावांचा मिळून नवीन लातूर ग्रामीण हा मतदारसंघ तयार झाला. तर मुंडे यांचा विधानसभा मतदारसंघ परळी झाला. त्यावेळी मुंडेंनी एका जाहीर सभेत विलासरावांना साथ घातली. हा मतदारसंघ आता मी तुमच्या ओटीत टाकतोय. मी या मतदारसंघावर आईचं प्रेम केलंय. आता माझ्या आईची जबाबदारी तुमच्यावर सोपवतो असं म्हणाले होते. पण यावरूनच हा मतदारसंघ अप्रत्यक्षपणे काँग्रेससाठी बाय दिल्याची चर्चा सुरू झाली होती. नवीन रचनेनुसार लातूर ग्रामीण मतदारसंघातून वैजनाथराव शिंदे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली. त्यावेळी गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक रमेश कराड हे भाजपकडून मैदानात उतरले होते. कराड यांना तब्बल 62,553 मतं मिळाली, तर शिंदे यांनी 86,136 मतं घेतली. त्यानंतर 2014 निवडणुकही चुरशीची झाली. अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे त्र्यंबकराव भिसेई 10,000 मताधिक्यानं विजयी झाले. भिसे यांना 1,08,97 मतं मिळाली, तर रमेश कराड यांनाही 90,387 मतं मिळाली होती. 2019 मध्ये काँग्रेसनं धीरज देशमुख यांना मैदानात उतरवलं. त्यामुळं विलासराव देशमुखांचा दुसरा मुलगाही राजकारणात आला. त्यावेळी देशमुख यांच्या विरोधात रमेश कराड हे मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित होतं. त्यांनी तयारीही केली होती, परंतु युतीत हा मतदारसंघ भाजपऐवजी शिवसेनेच्या वाटेला गेला. शिवसेनेनं सचिन उर्फ रवी देशमुख यांना उमेदवारी दिली. धीरज देशमुख यांनी पहिल्या टर्म मध्ये सहज विजय मिळवला. त्यांना तब्बल 1,35,006 मतं मिळाली, तर शिवसेनेचा उमेदवार थेट तिसऱ्या क्रमांकावर राहिला. देशमुख यांना 13,524 मतं मिळाली. त्यावेळी भाजपनं शिवसेनेला काहीच मदत केली नसल्याचा आरोप झाला. भाजपनं थेट नोटाला मतदान केल्याचं बोललं गेलं. कराड यांनी भाजप नेत्यांवर थेट हल्ला केला, त्यामुळे सर्वात आश्चर्यकारक मतं मिळाली ती नोटाला. नोटाला दुसऱ्या क्रमांकाची तब्बल 27,500 मतं मिळाली. लोकसभा निवडणुकीत विधानसभेची अनेक गणितं अवलंबून होती. लोकसभेला भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा डॉक्टर शिवाजी कोळगे यांनी जबरदस्त पराभव केला. शृंगारे हे 2 टर्म खासदार होते. त्यात लातूर ग्रामीण मधून काळगे यांना 17,195 मतांचं मताधिक्य होतं. गेल्या विधानसभेला श्रोंगारे यांना तब्बल 35,000 लीड मिळालं होतं. लोकसभेसाठी विधान परिषदेचे आमदार रमेश कराड यांनी श्रोंगारे यांना लातूरमधून जास्तीत जास्त लीड कसं मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले, पण धीरज देशमुख यांनी कराड यांचे मनसुबे यशस्वी होऊ दिले नाहीत. आज घडीला या मतदारसंघावर विलासराव देशमुख यांचा मुलगा म्हणून धीरज देशमुख यांचा वलय आहेच, पण त्याचबरोबर लातूर ग्रामीण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहेत. देशमुखांच्या नेतृत्वाखाली असलेला विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना रेना साखर आणि 21 शुगर कारखाना या मतदारसंघातच आहेत. ऊस उत्पादक शेतकरी ही धीरज देशमुख यांची जमेची बाजू आहे. स्थानिक राजकारणावरही धीरज यांची चांगली पकड आहे. यंदाच्या विधानसभेसाठी काँग्रेसकडून धीरज देशमुख हेच उमेदवार असतील, पण देशमुखांसमोर यंदा कडू आव्हान असणार आहे. कारण यंदा रमेश आप्पा कराड पुन्हा विधानसभेची तयारी करत आहेत. भाजपनं त्यांना उमेदवारी दिल्यास या मतदारसंघात देशमुख विरुद्ध कराड अशी फाईट होऊ शकते.
2019 सारखं राजकीय समीकरण झाल्यास हा मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेला जाऊ शकतो। सध्या तरी शिवसेनेकडे पक्का उमेदवार नाहीये, पण कराड यांना भाजपनं उमेदवारी दिल्यास धीरज देशमुखांसमोर मोठं आव्हान असणार हे मात्र नक्की। तर मंडळी, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।